जळगावचे भाजपचे खासदार उमेश पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेणार. उमेदवारी न मिळाल्यानं हाती घेणार ठाकरेंची मशाल. नाशिकचं तिकीट कापण्याच्या शक्यतेवर गोडसेंची पुन्हा धावाधाव. मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर तिकीट मिळण्यासंदर्भात हेमंत गोडसे आशावादी. रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून पेच कायम. मुख्यमंत्र्यांनी रामदास कदमांना मुंबईत तातडीनं बोलावलं. एकनाथ शिंदे रामदास कदमांमध्ये होणार बैठक. लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपचाच उमेदवार लढवणार. भाजप आपला मतदारसंघ सोडणार नाही. उमेदवार पक्ष ठरवेल. कुणी लुडबुड करू नका. नारायण राणेंचा उदय सावंतांना टोला. वंचितची 5 उमेदवारांची नवी यादी जाहीर. पुण्यातून वसंत मोरेंना वंचितचं तिकीट, तर वंचितचा बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा. गुरुवारी वसंत मोरे वंचितमध्ये करणार पक्षप्रवेश. पाठिंब्याऐवजी थेट वंचितमध्येच मोरेंचा पक्षप्रवेश. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेना. शिवसेना भाजप राष्ट्रवादीत 12 जागांसाठी रस्सीखेच. महाविकास आघाडीच्या 13 जागांवरील उमेदवार जाहीर करताना दमछा. सांगलीचा तिढा सुटता सुटेना. विश्वजित कदम यांचा काँग्रेसच्या बैठकीवर बहिष्कार. विश्वजित कदमांचे नाना पटोलेंना पत्र. सम्राट समजणाऱ्यांचा सातबारा कोरा करणार. तटकरेंचा सातबारा रोहा तालुक्यापुरताच मर्यादित. अनंत गीते यांचा तटकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल. मुंबईच्या रस्त्यावर राजकीय गुंडांची दहशत. मनसेच्या अंतर्गत वादातून गजानन राणेंनी कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा राज पार्टींचा आरोप. मनसे कामगार नेते गजानन राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल. तृणमूलच्या नेत्या महुआ मोहित्रांच्या अडचणीमध्ये वाढ. ईडीकडून महुआ मोहित्रांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल. मनसेचा गुढीपाडवा मेळावा 2024 टीझर लॉन्च. 9 एप्रिलला मनसेचा पाडवा मेळावा. देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे उद्या वर्धा दौऱ्यावर. भाजपचे उमेदवार रामदास तडस भरणार उमेदवारी अर्ज. पंतप्रधान नरेंद्र मोदींची 10 एप्रिलला होणार सभा. रामटेक येथे होणार पहिली सभा. काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची 11वी यादी जाहीर. 11व्या यादीत 17 उमेदवारांना लोकसभेचं तिकीट. आंध्र बिहार ओडिशा पश्चिम बंगालच्या उमेदवारांचा समावेश. उदय सावंत यांनी बोलावली उद्या महत्वाची बैठक. शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीनं बोलावली बैठक. आपचे खासदार संजय सिंह यांना मोठा दिलासा. मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात संजय सिंह यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. अकोल्यामध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य. अकोल्यातून अनुप धोत्रेंना उमेदवारी दिल्यानं भाजपमध्ये नाराजीचा सूर. पक्षात सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याची नारायण गव्हाणकरांची खंत. हिंगोली लोकसभेसाठी प्रशासन सज्ज. जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट तयार. तर चेकपोस्टवर गाड्यांची कसून चौकशी. पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेचा अग्निशमन विभाग होणार सक्षम. अग्निशमन विभागात 150 फायरमनची होणार भरती. पंढरपूरमध्ये फटाक्यांच्या स्फोटात महिलेचा मृत्यू. फटाके बनवताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.